त्यांना ना लहानपणापासूनच ही अशी काही ना काही काही ना काही कामं करायला आवडतात. आणि आमच्या घरातले बोर्ड खराब झाले काही झालं ना तर जेवढं होईल ते तेवढं हेच करतात. घामाघूम होईपर्यंत सगळे पिजून गेलेले टाके. आणि पेंडंट पे करायचं होतं. आणि ही जी साखळी आहे ना ही तेव्हा खूप ट्रेंड मध्ये होती आणि एकदम नवीन आले होते हे, है ना. कसे सगळे मजेत ना. मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि रूममध्ये चेंजेस दिसत असतील तुम्हाला काय जे केलेत ते मी तुम्हाला दाखवते. जसं की शॉर्टमध्ये पण मी तुम्हाला ते दाखवले. आणि त्याचबरोबर ना मागचा जो व्लॉग होता त्याला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं. खूप छान छान कमेंट्स केल्यात आणि खूप तुमची पॉझिटिव्हिटी दाखवली. त्याबद्दल थँक्यू सो मच. खूप छान वाटलं सगळ्या कमेंट्स वाचून. पण प्रत्येकीला मला काही पर्सनली रिप्लाय देणं झालं नाही त्यामुळे इथे थँक्स बोलतीये. पण मी सगळ्या कमेंट्स वाचलेल्या आहेत. आता काय काय चेंजेस केलेत ते दाखवते. त्याचबरोबर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीच्या लिंक्स हव्या होत्या. जसं की मच्छरदाणी असेल बेडची जी आहे ती. त्याचबरोबर काही ड्रेसेस आहेत तर त्याची. किंवा काही माझं जे गंठण आहे किंवा पाडव्याला मी काही ज्वेलरी वेअर केली होती ती कुठून घेतली. असे भरपूर सारे प्रश्न आहेत. सो त्याचे ते सुद्धा मी कुठून घेतलं काय ते किंवा बाकीच्या लिंक्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते. आता ज्या काही ड्रेसेसच्या लिंक्स आहेत मॅटर्निटी वेअरच्या जे तुम्ही रोजच्या ब्लॉग्समध्ये बघता जे की 5-6 ड्रेसेस आहेत. सो त्याच्या लिंक्सना मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच. पण बाकी काही गोष्टीच्या जर असतील तर मी एखादी कम्युनिटी पोस्ट अपलोड करेल आणि त्याच्यामध्ये ना सगळ्या लिंक्स प्रोव्हाइड करेल. म्हणजे सेपरेट सेपरेट मला दरवेळी ना देण्याची काही गरज पडणार नाही. किंवा मग सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्यामुळे तुम्ही तिथून ना चेकआउट करू शकता. आणि बाकी रूममध्ये काही काही चेंजेस केलेत ते दाखवते. इकडे इंजिनियरचं काम चालू आहे. सो इकडे जे आमचे सगळे कबड होते तर ते इथे ठेवलेत. जेणेकरून मी तुम्हाला म्हटलं ना थोडं चेंज केलं तर बरं दिसतं. जसं शॉर्टमध्ये पण सांगितलं. पण एक जे सिंगलवालं हे जे कबड आहे तर ते ना इथे बसतच नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्हाला ते इकडे ठेवावं लागलं. पण याच्यामुळे झालंय काय बघा मस्तपैकी विंडो पूर्णपणे ओपन झालेली आहे. आणि ज्याचा की असं सगळं ओपन असेल ना ते व्ह्यू पण खूप छान येतो हे बघा. आणि मग दिवसांना लाईट लावण्याची पण गरज नाही पडणार. नाही तर पहिले आम्हाला थोडंफार लाईट लावण्याची गरज पडायची. इकडे पिलूचा पान आहे. पिलू पण बघती आहे माझ्याकडे. काय बघतीये तू आ. आणि इकडचा जो बेड होता ना तो इथे सेंटरला ठेवला आहे. सो सेंटरला जर ठेवलं ना तर थोडं चांगलं दिसतं. आणि बाकी पण एक काम होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते काय करायचं ते. त्यामुळे हे चेंजेस सगळे करावे लागले आम्हाला. आणि बाकी काही नाही. मग इकडे हे आहेत इथे पिकू आहे. सो हे असं आहे. आणि बेडच्या मच्छरदाणीची जी लिंक तुम्ही मागितली होती ना मला तर ती खरं तर मी रिटर्न केली. म्हणजे करावी लागली मला. कारण झालं काय ती बेडला आम्ही लावली खूप छान होती. क्वालिटी खूप छान होती. सगळ्या गोष्टी मस्त होत्या. पण प्रॉब्लेम असा झाला की रोज ते काढायचं रोज ते लावायची. त्याच्यानंतर ते बेडशीट व्यवस्थित आवडता येत नव्हतं. आणि पिल्लूमुळे ना आम्हाला दिवसातून 1-2 वेळा तरी बेडशीट ते व्यवस्थित झटकून लावावंच लागतं. कारण काही ना काही घाण होतेच थोडीवार त्याच्यामुळे. आणि मग ते खूप कुटण्याची कामं झाली त्याच्यामुळे मी ते ना रिटर्न करून टाकली 2 दिवसामध्ये. सो ती रिटर्न केली आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा ही ऑर्डर केलेली आहे. कारण आम्ही तिला असं किचनमध्ये घेऊन गेलो ना किचनमध्ये पण खूप सारे मच्छर असतात. त्याच्यामुळे मग ही कसं आम्ही कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि ते इझी पण पडतं कॅरी करण्यासाठी. त्याच्यामुळे ही घेतली. आणि याची लिंक आहे माझ्याकडे नाही आहे कारण ही मी ऑफलाईन घेतलेली आहे. अजून एक गोष्ट होती की हे जे पोस्टर आहे दाखवते मी बॅक कॅमेराने तुम्हाला. सो हे जे पोस्टर आहे ना तर हे पिलूचं आहे का आणि हे कुठून घेतलं. तसं हे ॲमेझॉनवरून घेतले आणि याच्यावरती काय लिहिले हे सुद्धा बघायचं होतं बऱ्याच जणांना. सो हे पोस्टर असं आहे. आणि ही पिलू नाही आहे पण ती जेव्हा जन्मली ना तेव्हा अशी दिसत होती हो ना. कारण सगळे बाळ ऑलमोस्ट सेमच दिसतात त्याच्यामुळे. एक गोष्ट की जी ज्वेलरी मी पाडव्याला घातली होती किंवा मग जी म्हणजे जे गंठण आणि जे छोटे कानातले होते ना ते, तर ते कुठून घेतले एक ते विचारलं होतं. आणि अजून बऱ्याचदा विचारण्यात आले की तू जे ह्याला घातलं होतं ना दिवाळीच्या दिवशी किंवा मग मी मागच्या वेळेस एकदा फोटोशूट केलं होतं बघा ग्रीन कलरच्या साडीवर, तर ते जे नेकपीस आहे तर ते सुद्धा कुठून घेतले ते सांग. सो ते सुद्धा दाखवते. सो पाडव्याचे जे इयरिंग्स होते ना ते हे आहेत. हे मला एका इन्स्टा पेजकडून रिसीव झाले होते. सो याची याचं जे काही पेज आहे ना तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्याचबरोबर जे याची मला याबद्दल ना बऱ्याच रिक्वेस्ट आली होती की दिवाळीला जे तू नेकपीस घातला होता ना त्याची डिझाईन मला दाखव. सो ते हे आहे बघा.
सो हे आणि हे जे आहे ना ते सेम इंस्टा पेज कडून रिसीव झाले होते कोलॅबोरेशनसाठी. सो याची मी पेज तुम्हाला मेन्शन करते डिस्क्रिप्शनमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना हे जे कानातले आहेत ना ते मी पाडव्याला घातले होते आणि त्याच्यावरती ना हे माझं जे गंठण आहे गोल्डचं ते वेअर केलं होतं. सो याची सुद्धा ना डिझाईन दाखवते. खूप नाजूक आहे, मला भीती वाटते घरी साखळ असल्यामुळे. सो याचं बघा, हे पेंडंट आहे, हे तर कस्टम बनवून घेतलं ना. हा, हे आम्ही कस्टमाइज करून घेतलेले, कारण हे काय झालं, माझ्या मोठ्या नंदेचं गोल्डचं शॉप आहे. सो माझ्या लग्नाची जी काही ज्वेलरी आहे ना, सो त्यांच्याकडूनच ती करून घेतली होती. आणि पेंडंट वेगळं असं होतं आणि ही जी साखळी आहे ना ही तेव्हा खूप ट्रेंडमध्ये होती आणि एकदम नवीन आले होते हे, है ना. काय बोलतो याला, नाव नाही आठवत आता मला. सो ही डिझाईन तेव्हा खूप नवीन आलेली, आता 3-4 वर्षापूर्वी. सो आम्ही ही अशी साखळी यायची मस्त अशी, ही डिझाईन मधली ना खूप मस्त दिसते. आणि त्यानंतर ही असं आहे पेंडंट. सो हे गोल्डचं आहे आणि ही जी दुसरी ज्वेलरी आहे ती इमिटेशन ज्वेलरी आहे. सो याचं पण पेज मेन्शन करते, तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही तिथून घेऊ शकता. आणि बाकी पनीरची जी भाजी दाखवली आहे शॉर्टमध्ये, त्याच्यासाठी सुद्धा भरपूर रिक्वेस्ट आल्या होत्या. सो आत्ता आमचा नाश्ता हे तर सगळं आवरलेलं आहे, म्हटलं आता तिने मला भाजी पण बनवायची आहे. मी जेव्हा म्हणजे त्या दिवशी जेव्हा बनवली ना तर तेव्हा त्याच्यामध्ये काय झालं होतं, मी बटर पण घातलं त्याच्यामध्ये, मीठ पण घातलं, त्यामुळे थोडीशी खारट वाटत होती. सो आज है ना, आज मी तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर करते ती चूक सुधारून. आणि बाकी स्वयंपाक जो आहे तो पण बनवून घेते. तर आता ना अगोदर सगळा स्वयंपाक करून घेतला, म्हणजे दाल भात आणि चपाती वगैरे, म्हटलं शेवटी आपण पनीरची भाजी करू आणि त्याच्यानंतर मग कसं गरम गरम पटकन जेवण करता येईल, कारण आता उशीर झाला, सो भूक सुद्धा लागली. सो तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. जसं मी सांगितलं इथे अगोदर ना सगळ्या गोष्टी काढून घेतल्या जेणेकरून मला तुम्हाला दाखवता येतील आणि पटपट पटपट मी करू शकेल. तर इथे 2 छोटे छोटे कांदे घेतले आणि अर्ध टोमॅटो घेतलंय, त्याचबरोबर 7-8 लसणाच्या पुड्या, थोडीशी अद्रक आणि हे जे सगळं आहे ना ते मी थोडंसं भाजून घेणार आहे. सुरुवातीला ना फक्त कांदा भाजून घेते, थोडस ना त्याच्यामध्ये तेल ऍड करते. बघा कांदा या कंडिशनला आला ना, म्हणजे असं म्हटलं तर खूप लाल नाही भाजायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जे अद्रक आणि लसूण आहे ते घालून घेते आणि ते 1 मिनिट परतते. ओके, तर आता ना इथे 2 मिनिट मी कांदा परतून घेतलाय, जास्त वेळ नाही, जसं म्हटलं खूप लाल नाही करायचं आणि आता काढतो. त्यानंतर सेम त्याच पद्धतीने टोमॅटो सुद्धा, आणि टोमॅटो मी अर्धच घेतले, नाहीतर मग काय होतं भाजी खूप आंबट होते आणि ते अजिबात चांगली लागत नाही. त्याच्यामुळे मग अर्ध टोमॅटो घेतले, त्यातलं पण ते जे आतले बी असतात ना तर ते बी काढले, त्यातलं जो रस असतो टोमॅटोचा तो पण काढलाय, फक्त जे वरचं कव्हर असतं तर ते घेतले आणि आता ते पण एक अर्धा ते 1 मिनिट फक्त परतून घेते. त्याच्यामध्ये काजू सुद्धा ऍड करते, ते सुद्धा ना फक्त असे गरम करून घ्यायचे, जास्त लाल करायचे नाही. ओके, आता ह्या टोमॅटो आणि जे आपला काजू आहेत ते सुद्धा छान परतून झाले, त्यानंतर मी काढून घेते. सो हे सगळं काढल्याच्यानंतर ना आपल्याला ते मिश्रण जे आहे तर ते वाटून घ्यायचे. त्या अगोदर इथे मी जे पनीर आहे तर इथे मी पनीर अमूलचं वापरते, कारण ते मलाई पनीर मला खूप जास्त आवडतं बाकी पनीरपेक्षा. सो मी हे वापरते, तुम्ही कुठलंही वापरू शकता. सो हे अगोदर मी तुपामध्ये शॅलो फ्राय करून घेणार. तर बघा इथे पनीर शॅलो फ्राय करून झाले आणि अमूलचं पनीर मी ना याच्यासाठीच वापरते की ते असं तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकल्यानंतर ना असं बाजूला नाही होत, ते जसे आहेत तसेच फ्यूज राहतात. सो आता ना इथे पनीर सुद्धा रेडी आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जे वाटून घ्यायचं होतं ना, सो ते सुद्धा सगळं मिश्रण रेडी आहे. त्यामुळे आता हे पटकन वाटून घेते आणि त्यानंतर आपण भाजी बनवूया. तर पनीरची भाजी बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी कढईमध्ये बटर घातले आणि त्याच्यामध्ये जे काही आपण कांदा टोमॅटो लसूण अद्रक त्याचं वाटण बनवलं होतं ना, तर ते घालणार आहोत आणि छान असं ते परतून घेणार आहोत 2 मिनिट. आता बऱ्याच जणांच्या कमेंट्स येणार आहेत की तू पहिले ही कढई चेंज कर, आणि मला या अगोदर पण सांगितलं आहे, पण सध्या मला काही बाहेर जाणं होत नाही आहे त्यामुळे मी चेंज नाही करत आहे, पण लवकरच मी चेंज करणार आहे. त्यानंतर जे काही आपले मसाले आहेत ना तर ते घालायचे आहेत, थोडंसे हळद, त्यानंतर 1 चमचा तिखट, आता हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता.
आणि माझ्याकडे ना इथे एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला आहे. सो ते मी 1 ते 1.5 चमचा घालणार आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता. सो मसाला घातल्याच्या नंतर ना हे जे वाटण आहे तर ते व्यवस्थित परतून घ्यायचं, जेणेकरून ना त्याचा असा कुठलाही उग्र वास येत नाही किंवा सेपरेट सेपरेट कुठले मसाले घातलेत भाजीमध्ये हे कळत नाही. सो व्यवस्थित मसाला परतून घेते. थोडंसं बटर कमी वाटते त्यामुळे थोडंसं बटर घालते. आणि आता बऱ्याच जणांनी बऱ्याचदा बघितलं असेल की भाजी बनवताना ना मी जे मिक्सरमध्ये वाटण राहिलेलं असतं त्याच्यामध्येच पाणी ॲड करते आणि त्याच्यानंतर ना ते अजून एकदा मिक्सरला फिरवते, जेणेकरून काय होतं नंतर भांडं जे आहे मिक्सरचं हे आपल्याला धुण्यासाठी पण इझी जातं आणि त्याचबरोबर जे मसाल्याचे फ्लेवर्स आहेत तर ते सगळे भाजीमध्ये येतात. सो नंतर थोडंसं पाणी घालून ना इथे मसाला शिजवून घेतला आणि थोडंसं मीठ घालती. आता मी जसं अगोदर सांगितलं अगोदर बटर घालतो आहे त्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. बटर आणि मीठ दोन्ही जर गोष्टी असेल तर भाजी जास्त खारट होऊ शकते. त्याच्यानंतर आपण जे काही पनीर घेतलं होतं भाजीसाठी सो ते पनीरचे क्यूब्स घालायचे आहेत. आता इथे पनीर बघू शकता मी कसं कट केलेलं आहे. तुम्ही क्यूब्समध्ये पण करू शकता, हे प्रॉपर क्यूब्स नाही आहेत. सो मला असं आवडतं म्हणून मी असं करते. सो व्यवस्थित पुन्हा ते मिक्स करून घेतलं की जसं तुम्हाला हवं आहे ना तसं पाणी घालायचं आहे. आता रेस्टॉरंटमध्ये जर बघाल ना तर खूप काही पातळ भाजी नसते. मोस्टली आपण घरी बनवताना खूप पातळ भाजी बनवतो आणि त्यामुळं त्याची टेस्ट पूर्णपणे निघून जाते. सो थोडीशी अशी घट्टसरच भाजी ठेवायची जेणेकरून ना टेस्ट छान येईल. आता माझं सगळं जेवण रेडी झालेलं आहे आणि डिश बघून ना अशी मला तर खूप भूक लागते. तुम्हाला सुद्धा लागते का ते मला नक्की सांगा. अहो झाले का? हो बघा इथं टेस्ट करून बघा. मग करू का चालू इकडून? वायर वाचवण्यासाठी. पण तुम्ही वायर तर आणलं होतं, वायर साठी तर जेवढे घालायचे तेवढे पैसे घातलेच होते. मग त्याच्यानंतर वायर मध्ये पाहिजे. आता सांगू एवढा एक छोटा बोर्ड बसवण्यासाठी सकाळपासूनची मेहनत आणि एक काम त्यांनी केलंय आणि मला किती कामं वाढवली आहेत ते दाखवते. आता पहिले तर हे बघा हे सगळं क्लीन होतं सकाळी. इकडे बघू जरा साईडला थोडं. हे बघा हे इकडे काय केलंय. हे एक काम करा ना, हे काम तुम्हाला लागतात ना सारखं सारखं काही ना काही. मग तुम्ही या गोष्टी सगळ्या जपून ठेवत जा म्हणजे तुम्हाला वेळेवर सापडतील अशा ठिकाणी. माझ्याकडे देते पण मला किती गोष्टी कुठे कुठे ठेवल्यात हे लक्षात ठेवायचं असतं ना, म्हणून मी ह्या नाही लक्षात ठेवू शकत. सो आता काम असं करायचं जे सगळे हे चेंजेस केलेत का हे कशासाठी केलेत, कारण आम्हाला इथे AC बसवायचं आहे. तर AC साठी बोर्ड नव्हता म्हणून साहेबांनी तो बोर्ड रेडी केलाय. ओके थांबा. AC साठी बोर्ड लागणार होता म्हणून त्यांनी इथे कुठे गेला इथे बोर्ड बसवलाय. आता तो बोर्ड बसवलाय वायर वाचवण्याच्या नादामध्ये त्यांनी आता असं काम केलंय की ती AC ऑन करायचा आणि ती ट्यूबलाईट वर ऑन ठेवायची. इंजिनियरनी असं काम करून ठेवलेलं. आता रात्री AC पण चालू ठेवायचा आणि ट्यूबलाईट पण चालू ठेवायची. सो आता ते माणसं म्हणजे जे काय आहेत मॅकॅनिक वगैरे ते AC बसवण्यासाठी जे काही जणी लोक येणार आहेत तर ते येतो म्हटलेत आज किंवा उद्या. आता कधी होईल ते काम माहीत नाही. सो हे सगळं जे रूमचं करून ठेवले ना आम्ही ते फक्त त्या AC साठी गेले, कारण इकडे बसवणार होतो तर इकडे तोच प्रॉब्लेम होता की काहीतरी पाईप वगैरे जास्त लागत होते एक्स्ट्रा होते त्याच्यासाठी एक्स्ट्रा खर्च वाढणार होता म्हणून आता इकडे केलंय. सो त्यात पण हा खर्च वाचवण्यासाठी सकाळपासून त्यांनी मेहनत केलेली आहे. सो बघा एकदम स्ट्रगल चालू आहे लाईफमध्ये त्यांचा. माझं तर बाकी आहेत सगळं चालू, पण त्यांनी आज पूर्ण त्यांचा संडे जो आहे संडे फंडे तो सगळा त्या कामात. त्यांना ना लहानपणापासूनच अशी काही ना काही काही ना काही कामं करायला आवडतात आणि आमच्या घरातले बोर्ड खराब झाले काही झालं ना तर जेवढं होईल ते तेवढं हेच करतात. थोडं घामाघूम होईपर्यंत सगळे भिजून गेलेले टाके. तुम्हाला ती सिरियल आठवते का माझी तुझी रेशीम गाठ? तुम्ही पण बघायची बघा ती मायराची वगैरे नाही का. हा त्याच्यामध्ये तो इंजिनियर आठवतो का इंजिनियर काका बंडू काका. ते बंडू काका ना काही करायचे आणि त्याच्यापेक्षा ना ते उलटच काहीतरी कुटाणा करून ठेवायचे. म्हणून आठवलं की म्हणून मी हे जर काही काम करत असेल ना म्हणून मी त्या इंजिनियर म्हणते आणि इंजिनियर म्हणलं ना मला त्या बंडू काकाची आठवण येते. विसर भोय बंडू काका होते एकदम ते. नाही तुम्ही विसर भोय नाही येतो पण तुमच्यावरून मला ते बंडू काका आठवतात. इंजिनियर म्हणलं ना त्यांची बायको त्यांना म्हणायचे ओ इंजिनियर म्हणून म्हणते. आणि आता एवढं सगळं तर करून ठेवलंय. आता सगळं घरातलं काम आवरलं होतं म्हटलं जर आता रेस्ट करावी, कारण आता बघा माझा चेहरा पण वेगळा दिसतोय. रेस्ट करावी पण नाही आता हे सगळा पसारा जो साहेबांनी करून ठेवलाय तो मला आवरायचा पहिले आणि त्याच्यानंतर मग ते ACवाले येतील. सो ते अजून ते ड्रिल वगैरे करून जे काय तर ते अजून जास्त घाण करून ठेवणार. सो कालपासून ना रूम आवरण्यातच चालू आहे. सो बघूयात आता कधी येत आहे. आता सगळं व्यवस्थित ना
गोष्टी सापडतील अशा ठिकाणी ठेव जरा. काय सांगायचं सांग ना. मेणबत्त्या बघ आता ते माणूस काय शोधायला गेलं तर ते मेणबत्त्या बघूनच ती शोधायचं नको वाटत. सगळं हाताला चिकट 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 लागतं. मेल्ट करते सगळ्या आणि एक मोठी मेणबत्ती. हा ते फक्त सापडलं नाही त्याच्यामुळं. तुम्ही शोधलंच नाही. मी काही कामात होते त्यामुळे बघितलंच नाही. अगं मग कामात राहायचं नाही सगळं तसं. तू ठेवलेल्या गोष्टी तुला माहित असेल तर सांगायचे लगेच. काहीतरी संपलं असेल. मला मोबाईलचं काय करू सांगा. चांगला फोन तो. त्याच्यात एक मेमरी कार्ड पण आहे. हे बघा. हा ना मग त्याची फक्त स्क्रीन खराब आहे. हातात आली माझ्या. खराब नाही हातात. आणि तुकडे तुकडे झाले सगळे ह्याचे. तुम्हाला माहिती आहे का गावाकडे ह्याच्यावर वाट्या येतात काचेच्या. कसल्या काचेच्या वाट्या? आईस्क्रीम खायला का? आईस्क्रीम जामून शिकंद. किंमतच नाहीत मोबाईलला आता. खरंच येतात म्हणून सांगते. जुन्या मोबाईलला काय किंमत आहे. आता संडे जर म्हटलं ना तर सुट्टीचा दिवस. पण माझ्यासाठी संडेला थोडंसं एक्स्ट्रा काम असतं. कारण त्या दिवशी काय होतं, यांना सुट्टी असते त्याच्यामुळे ते एक्स्ट्राची काही कामं करतात. त्यामुळे मला सुद्धा ती करावीच लागतात. सो आता ते ना भाजीपाला घेऊन आलेत. त्याच्यामुळे तो क्लीन करायचा, त्यानंतर तो निवडायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा. हे नंतरचं माझं काम आहे. किंवा मग घरातले पीठ वगैरे संपलं असेल ना तर ते घेऊन येतात. मग ते सगळं पीठ चाळून ठेवायचं वगैरे सगळ्या गोष्टी ह्या मी संडेला करून ठेवत असते. जेणेकरून ना माझा नंतर पूर्ण वीकमध्ये जे काही काम आहे ना तर ते पटापट होतं. सो इथे सगळ्या भाज्या ज्या आहेत तर ते मी धुवून घेते आहे. ही जी सवय आहे ना तर ती कोविडपासून लागलेली आहे आणि ही खूप छान सवय असं मला वाटतं. आता मी काय करते, भाज्या जेव्हा घरात आणतात ना तर तेव्हाच त्या क्लीन करून ठेवते, म्हणजे स्वच्छ धुवून ठेवते. आणि नंतर जेव्हा लागेल ना तेव्हासुद्धा धुवूनच घेते. कारण काय होतं, आपल्याला ते धुतल्याशिवाय परत घेतल्याच जात नाही. ऑलरेडी धुतलेलंच असतं पण तरीसुद्धा एक सवय लागलेली आहे हाताला आणि त्यामुळे ते दोन दोन वेळात भाज्या धुण्यात येतात. सो काय होतं, फ्रीजमध्ये पण जी बाहेरची धूळ वगैरे असते ती जात नाही आणि भाज्या क्लीन क्लीन राहतात आणि आपल्याला पण थोडंसं बरं वाटतं. आणि आता ही सवय खूप दिवसांपासून लागलेली आहे. सो ही तर काही मोडत नाही आता. सो इथे सगळ्या भाज्या अगोदर धुवून घेतल्या आणि त्यानंतर ना ह्या भाज्या निथळायला ठेवल्या, जेणेकरून ह्या भाज्या थोड्याशा सुकत आहेत तोपर्यंत मी बाकीच्या काही पालेभाज्या आहेत तर त्या निवडून ठेवू शकते. कारण होतं काय, मी ह्या भाज्या ज्या पालेभाज्या असतात तर त्या काही धुवून घेत नाही. कारण ऑलरेडी त्याच्यावरती पाणी मारलेलं असतं आणि परत जर आपण घरी धुतल्या ना तर त्या थोड्याशा सडल्यासारख्या होतात आणि त्याची जी काही मुळं आहेत ना ते ऑलरेडी सडलेली असतात. त्यामुळे ह्या जर भाज्या अशाच फ्रीजमध्ये ठेवल्या तर पुन्हा त्या खराब होतात. त्याच्यापेक्षा ह्या जर निवडून ठेवला ना तर त्या जास्त दिवस राहतात पण आणि आपल्याला घ्यायलासुद्धा ऐनवेळी ना पटापट होतं सगळ्या गोष्टी. कारण कोथिंबीर असेल, मेथी असेल, ह्या गोष्टी निवडायला खूप जास्त वेळ जातो आणि शक्यतो काय होतं, मग संडेला जर आणलेलं नसेल, अधेमध्ये कधी जर आणलं तर भाजी बनवायच्या वेळेस मग ते निवडावं लागतं आणि मग खूप जास्त वेळ जातो. त्याच्यामुळे मग पालक असेल, मेथी असेल किंवा कोथिंबीर किंवा अजून काही पालेभाज्या जर असतील ना तर मी लगेचच निवडून ठेवते. आता प्लास्टिकचा जर मोठा डब्बा असेल तर ठीक आहे, आईस्क्रीमचे वगैरे असतात ना तसे. पण आमच्याकडे काय होतं, ते पिकूला पाण्यासाठी वापरले जातात त्याच्यामुळे मग ते आमच्याकडे काही तसे राहत नाही. म्हणून मी एक स्टीलचा डब्बा असतो ना त्याच्यामध्ये टिश्यू पेपर टाकते आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे ठेवते आणि बाकी जी गवार हे असतं ना तर ते असे मी डीमार्टमधून काही डब्ब्यांचा सेट आणलेला आहे छोटे मोठे असे. सो त्याच्यामध्ये ठेवते. सो सगळ्या या गोष्टी करून ना एकदा फ्रीजमध्ये ठेवून दिलं ना की मग आठवड्याभरासाठी आपण टेन्शन फ्री राहतो आणि आपली आठवड्याभराची कामंसुद्धा अशी पटापट होतात. स्वयंपाक बनवते. बाकी आजचा जो व्हिडिओ आहे तो उद्या मी तुम्हाला सकाळी देण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे सकाळी 11 वाजता मंडेला. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. कसा आवडला ते मला नक्की सांगा. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.